गुड मॉर्निंग स्टूडेंट। देखो हमने लेसन नंबर 5 शिवाजीज एजुकेशन, ये लेसन हमारा था, यही लेसन पे थे हम। ओके, ये लेसन स्टार्ट किया था हमने, उसमें हमने देखा था व्हाट वीर माता जीजाबाई डॉट शिवाजी, व्हाट वीर माता जीजाबाई डॉट शिवाजी। इसमें हमने ये पैराग्राफ हो गया हमारा, हमने लिया था यहाँ तक हमने पढ़ा था। क्या दिया था उसमें कि मावड़ा जो लोग रहते थे, म्हणजे मावड़ात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत, त्याच्यानंतर ते मावळे खूप कष्टाळू होते, चपळ होते आणि काटकपणात त्यांचा कोणी हात धरत नसे, आणि सुलतानाच्या राजवटीने राजवटीचा त्यांना खूप त्रास होत होता, सुलतानाच्या राजवटीने ते गांजले होते आणि तिथे प्रजासुद्धा कशी होती, दुःखी होती, आणि शिवाजी महाराज हे सर्व पाहत होते आणि घरी आल्यावर या सगळ्या गोष्टी ते जिजाबाईंजवळ सांगत होते। आणि जिजाबाई त्यांना म्हणत की शिवबा भोसल्यांचा पूर्वज श्री रामचंद्राने दुष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले, जाधवांचा पूर्वज श्रीकृष्ण त्याने दुष्ट कंसाला ठार केले आणि प्रजेला सुखी केले, श्री राम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे, अरे तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील, तू सुद्धा गरीब लोकांना सुखी करू शकशील, अशा जिजाबाई शिवाजी महाराजांना सांगत होत्या। ओके, अब इसके आगे का देखेंगे हम। देखो, दिस वर्ड ऑफ जिजाबाई वर अ सोर्स ऑफ इंस्पिरेशन ऑफ यंग शिवाजी, आईच्या उपदेशाने शिवरायांना हुरूपी, काही जिजाबाईंच्या या शब्दाने शिवाजी महाराजांना इन्स्पिरेशन मिळत होतं। He would remember the brave deeds of heroes of the past like Rama, Krishna, Bhim, Arjun. Ram, Krishna, Bhim, Arjun या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवत, या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवत। He thought of them all the time, whether asleep or awake. He felt that he too must fight against injustice as they did and like them destroy the wicked and bring happiness to his subject. He thought that he should become courageous and brave like these heroes of old. राम कृष्ण भीम अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवत। हे वीर पुरुष शिवरायांना सतत ध्यानी मणी स्वप्नी दिसत, त्यांना नेहमी ते ध्यानी मणी आणि स्वप्नी दिसत। हे वीर अन्यायाविरुद्ध जसे लढले तसे आपण लढावे, त्यांनी प्रजेला सुखी केले तसेच आपण सुद्धा करावे, आपण न्यायी व्हावे, धाडसी व्हावे, पराक्रमी व्हावे, असे शिवरायांना सतत वाटू लागले, ही शुड बिकम कॉन्ग्रॅज्युअस अँड ब्रेव लाईक दीज हिरोज ऑफ ओल्ड। म्हणजे काय वाटायचं शिवाजी महाराजांना, शिवाजी महाराज आईच्या उपदेशाने, जिजाबाईंच्या उपदेशाने शिवरायांना खूप इन्स्पिरेशन मिळेल, खूप त्यांना हुरूप येईल, आणि राम कृष्ण भीम अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवत। हे वीर पुरुष शिवरायांना नेहमी त्यांच्या ध्यानीमणी आणि स्वप्नी दिसत, ध्यानीमणी आणि स्वप्नी म्हणजे त्यांनी जसं कार्य केलं ते कार्य नेहमी त्यांना स्मरणात राहत होतं की त्यांनी किती छान कार्य केलं, प्रजेला कसं सुखी केलं, दुष्टांना कसं हरवलं, त्यांचा अन्यायविरुद्ध ते कसे लढले, हे नेहमी त्यांना दिसत होतं। त्यांच्यासारखं आपणसुद्धा करावं, त्यांच्याप्रमाणे आपणसुद्धा लढावे, त्यांच्यासारखे आपणसुद्धा दुष्टांचा नाश करावा, असंच शिवाजी महाराजांना वाटत होतं। आणि यांनी जसं प्रजेला सुखी केलं, कोणी रामकृष्ण भीम अर्जुन यांनी कसं दुष्ट अन्यायविरुद्ध लढून लोकांना प्रजेला सुखी केलं, दृष्टांचा नाश केला आणि लोकांना प्रजेला सुखी केलं, तसंच आपणसुद्धा दृष्टांचा नाश करून अन्यायाविरुद्ध लढून लोकांना सुखी करावं, प्रजेला सुखी करावं, असे त्यांना शिवाजी महाराजांना वाटत होते। आणि ते कसे होते, त्यांना असं न्यायी व्हावे, त्यांना कसं वाटत होतं, आपण न्यायी व्हावे, धाडसी व्हावे, पराक्रमी व्हावे, असं शिवरायांना सतत वाटू लागले।
कसे त्यांनी नेहमी त्यांना वाटायचे की आपणसुद्धा राम आणि कृष्ण भीम अर्जुनासारखेसुद्धा या वीर पुरुषांप्रमाणे आपणसुद्धा कार्य करावे असे शिवाजी महाराजांना वाटत होते। ओके, तो आज के पैराग्राफ में हमने इतना देखा। तो आपको ये जो है वॉट वीर माता जिजाबाई डॉट शिवाजी, ये पूरा पैराग्राफ आपको यहाँ ये पूरा यहाँ तक आपको पूरा रीड करके रखना है। ओके, आप खुद से ये पूरा रीड करके रखेंगे और कल के वीडियो में हम देखेंगे द न्यू रेजिमाइन ऑफ शिवाजी, ये हम कल देखेंगे। ओके।